रायगड सिद्धी सारखी आमची बदाच्या कंडिशन इतना पाणी का भी तसा दुष्काळ आठवला असता आम्हाला पण पाणी त्याच्यामुळे दुष्काळ आठवला नाही पेण्याचे असे वापराय पाणी भरपूर आहे टँकर बिंकर काही चालू नाही पाऊस म्हणजे भाकरी चालवा त्या लवा नाही इथून पाणी बाजूपर्यंत नाही इथं बोलतो पहाडी के ऊपर आहे ना इतना ओके भी पानी का कुछ प्रॉब्लम नहीं है जितना चाहे उतना पानी भरता है आजी आदमी शाम को हमारा 5 बजे पानी चालू होता है 12 बजे तक पानी रहता है जो अपना लाइन है ना पाइप लाइन उसमें इतना अच्छा पानी का कंडीशन है अभी बोल तो जो 10 साल पीछे गया तो हम जितना दूर दूर से पानी लाता था ना मैं तो स्कूल में था वो साइकिल के ऊपर जाके पानी लाना पड़ता था दूर दूर से टैंकर भी नहीं उस टाइम तो इतना कंडीशन अभी तो बहुत अच्छा है अच्छा बोल तो बहुत ही अच्छा पानी का प्रॉब्लम ही नहीं दो पिछले साल भी इतना ये हो गया पाबल में टैंकर था इधर जरूरत ही नहीं पड़ा और अभी भी जरूरत नहीं हमारा बहुत अच्छा हो गया साहब ने तभी ये पीछे आदमी लोग के पीछे आके पूरा सपोर्ट करके अच्छा से काम किया अभी उसका हमें फायदा है बहुत अच्छा फायदा मिला उस टाइम लोग बोलता था क्या पानी किधर से पानी या इधर करके कुछ होता है क्या पहला भी इतना बाढ़ डाला ही होगा पर अभी जब साल भर के बाद इतना कम पानी बारिश हो गया तो भी आपको अभी इतना पानी है पानी बोले तो वेस्ट नहीं होता है पूरा जिधर बारिश हो गया उधर ही रुक जाता है जितना अपना बोलते बावड़ी बिवड़ी है उससे पानी आके पूरा फायदा 2-3 किलोमीटर सेंटर पाहिजे का मग आम्ही आज म्हणजे 4 महिला मिळून आम्ही पाणी लोटतो पाणी घालायला गेलो मग त्यांनी राहिलं पहिले श्रमदान झाला मग लोक म्हणले पहिले फुकट श्रमदान कसं काय करायचं तर मग आम्ही काय म्हणतो आपल्याला ते करायचं लागणार आहे आपल्याला पाण्यासाठी किंवा अडचणीसाठी कुठेतरी प्रकल्प राबवायचा मग पहिल्यांदा आम्ही 4 महिला गेलो तिथं 16 मीटरचं श्रमदान 15 दिवस आम्ही करीत होतो लोकांना आम्ही सांगायचं की तुम्ही श्रमदान करा या पण लोकांना ते आवडत नव्हते मग तिथून मरण 15 दिवसाच्यानंतर साहेब लोक सारखी यायची मीटिंग घ्यायची 4 पुढं महिला जमा लागल्या 2 महिना पुरुष जमा लागले आणि येत नव्हते पुरुष आमचे सहभाग दाखवित नव्हते कारण पुरुषांमध्ये टाईम नव्हता मेन मग आम्ही पुरुषांना म्हणायचं बा करा या थोडंसं आम्हाला सहकार्य करा मग तिथून मरण पुरुष जे आमचे यायला लागले आणि मग आम्ही ते बांधलोड चालू केला तर आमचं 1 वर्षभर म्हणजे काम चालू होतं तिथं आणि मग नंतर आम्ही ते बोरवेलचं आम्हाला पाण्याचा समस्या ना मग साहेबांना म्हणलं आम्ही पाणी आम्हाला पाहिजे मग आम्ही आता एवढ्या लांबून महिला पाणी आणतात मग त्यासाठी त्यांनी हां तिकडं सहली वगैरे दाखवल्या भरपूर म्हणजे असं आम्हाला त्यांनी त्याच्यातून माहिती काढून दिली आणि मग आमच्या महिलाही त्याच्या सहभाग पुरुष दाखवला त्यांनी सगळ्यांनी बोरवेलचा प्रकल्प राबवला मग त्याच्या समिती तयार केली मग त्या समितीमार्फत आम्ही पाण्यात बोरची त्यांनी आम्हाला दिले त्या गावात पाणी घेतात ना 2 कॅन 30 रुपयाची तेव्हा पाबळ कितना दूर आहे बाबू 5 किलोमीटर इधरचे 5 किलोमीटर तर मग त्या आमची नंदे ना पाणी घेते विकत तर त्या दिवशी मग आम्हाला काय म्हणलं पाणी घेऊन येसाल का गावात माझे मिस्टर पाबळला जातात ना मग ते पाणी घेऊन म्हणलं मग 2 कॅन घेऊन जातील मग 30 रुपयाला घेण्यापेक्षा मी इकडून पाणी देते तुम्हाला पिण्यासाठी मग ते वापरायला पाणी विकत घेतात 300-400 रुपयाचं पाणी घेतात रोजचं विकत दिसाळ 3 दिवसाला पाणी घेतात ते आणि पिण्यासाठी फिल्टरचं पाणी घेत होते म्हणजे आजार नाही काही म्हणून ते फिल्टरचं पाणी घेत होते आणि मग आमच्या जे विहिरीला पाणी आहे ना म्हणजे आमची स्वतःची विहीर आहे तिला पाणी मग आमच्या घरी पाणी असून मग आमच्या नंदीला पाणी नाही म्हणल्यावर मग आम्ही त्यासाठी त्यांना पाणी गावात पोचवतो मग रोज घेऊन जातात त्या नाही मी बघितलं तिथं पाण्याची कंडिशन काबळला बघितलेलं पिंपवाडीला बघितलेलं आणि कुटुंबवाडीला बघितलेलं पाण्याची अशी कंडिशन आहे म्हणजे टँकर आला ना 2-2 बॅनर वाटवायचे एका कुटुंबाने 2 घ्यायचे आणि ते बांधून ठेवायचे सगळ्यांनी ज्याची ज्याची बॅलर आणि ते पाणी तिथं तिने व्हायचे जसं लागेल तसं मी ऐकतो त्या बॅलरवरून 10-10 बॅलर वटवलेले असे बाहेर जागी आणि मग टँकर जाऊन तिथे वाटायचे आणि मग यांचा 2 बॅलर यांनी न्यायचे मी न्यायचे
अशी जनतेने आपली खाली करून नाही टँकर येईल तेव्हाच पाणी.